तर आपण आज अकाउंटिंग फॉर ॲब्झॉर्प्शन यामध्ये आपण आज दुसरा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर टू, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ अभिजीत कंपनी अँड ऋषी कंपनी. आपल्याला अभिजीत कंपनी आणि ऋषी कंपनी या दोघांचा आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. बॅलन्स शीट्स ॲज ऑन 31 मार्च 2020. इथे बघतो आपला की तुम्हाला अभिजीत कंपनी आणि ऋषी कंपनी या दोघांचं तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे. त्यामुळे आपण प्रथम अभिजीत कंपनीचं बॅलन्स शीट आणि ऋषी कंपनीचं बॅलन्स शीट काय आहे ते आपण बघून घेऊया. लायबिलिटीज अभिजीत कंपनी, ऋषी कंपनी, असं तुम्हाला लायबिलिटी साईडला दोन कंपनी दिल्या तुम्हाला अभिजीत आणि ऋषी, आणि असेट्स साईडला परत अभिजीत कंपनीचं असेट्स आणि ऋषी कंपनीचं असेट्स तुम्हाला दिलेलं आहे. प्रथम बघूया आपण अभिजीत कंपनीचं. पेड अप कॅपिटल 1,20,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 15,600. बँक ओवरड्राफ्ट नील. क्रेडिटर्स 36,000. त्यानंतर अभिजीत कंपनी लिमिटेडचं असेट्स बघूया. प्लांट 36,000. डेप्टर्स 60,100. बँक 75,500. असं जर आपण बघितलं की अभिजीत कंपनीचं जर टोटल बघितलं आपण लायबिलिटीज आणि असेट्स तर ते आहे 1,71,600. 1,71,600 हे झालं अभिजीत कंपनीचं बॅलन्स शीट. त्यानंतर ऋषी कंपनीचे बॅलन्स शीट बघूया. पेड अप कॅपिटल ऋषी कंपनी 96,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,400. बँक ओवरड्राफ्ट 12,000. क्रेडिटर्स 35,760. त्यानंतर ऋषी कंपनीचं असेट्स दिलेलं आहे आपल्याला. प्लांट 25,200. डेप्टर्स 72,000. बँक 48,960. असं बघतो आपण की ऋषी कंपनी लिमिटेडचं जे बॅलन्स शीट आहे त्याची टोटल जी आहे दोन्ही साईडची लायबिलिटी साईड आणि असेट साईडची 1,46,160. आपल्याला अभिजीत कंपनी लिमिटेड आणि ऋषी कंपनी लिमिटेड या दोघांचा आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. त्यानंतर खाली आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. अभिजीत कंपनी ॲब्झॉर्ब्ड ऋषी कंपनी. असेट्स इन्क्लुडिंग कॅश अँड लायबिलिटीज ऑफ ऋषी कंपनी आर टेकन ओवर ॲट बुक व्हॅल्यू बट द डेप्टर्स आर टू बी कन्सिडर्ड वर्थ रुपीज 39,600. परचेज कन्सिडरेशन इज टू बी सॅटिस्फाईड बाय इश्यू ऑफ शेअर्स ऑफ रुपीज 10 इच फुल्ली पेड ॲट मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 15 पर शेअर. कॅल्क्युलेट परचेज कन्सिडरेशन अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ अभिजीत कंपनी आफ्टर ॲब्झॉर्प्शन. हे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर प्रथम बघतो आपण की अमलगमिशन असो या तुमचं ॲब्झॉर्प्शन असो यामध्ये आपल्याला क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे ओळखता यायला पाहिजे. कारण की आपल्याला जेव्हा एंट्राज विचारला जातो किंवा अकाउंट्स तयार करायचा असतो तर त्यावेळेस आपल्याला कुणाच्या बुक्समध्ये म्हणजे क्रेता कंपनीच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्रा करायचे आहेत की क्रेता कंपनीच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्रा करायच्या आहेत हे माहीत असायला पाहिजे. त्यामुळे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला
जे काय कंपनीचं नाव दिलं असेल त्यावरून तुम्हाला क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे ओळखता यायला पाहिजे. जसं आपण बघतो की ते शेवटी तुम्हाला दिला आहे की कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ अभिजित कंपनी आफ्टर ऑब्जर्प्शन. या सेंटेन्सवरून सुद्धा आपण ओळखू शकतो की क्रेता कंपनी कोण आहे आणि विक्रेता कंपनी कोण आहे. कारण की बघतो आपण की बॅलन्स शीट आपण कोणाचं बनवत असतो दोन्ही अमलगमेशनमध्ये आणि ऑब्जर्प्शनमध्ये, तर क्रेता कंपनीचं. इथे काय विचार आपल्याला, प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ अभिजित कंपनी आफ्टर ऑब्जर्प्शन, म्हणजे आपल्याला बॅलन्स शीट कोणाचं बनवायचं आहे, अभिजित कंपनीचं. आणि आपण बघतो की अमलगमेशन असो या तुमचं ऑब्जर्प्शन असो, यामध्ये जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करतो तर बॅलन्स शीट कोणाच्या बुक्समध्ये आपण तयार करतो, तर क्रेता कंपनीचं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की इथे अभिजित जी कंपनी आहे ही क्रेता कंपनी आहे. तसंच जर बॅलन्स शीटचं जर आपण जर विचार केलं तर बघतो आपण इथे की कॅपिटल जर बघितलं दोन्ही कंपन्यांचं, तर पेड अप कॅपिटल जे दिसतो अभिजित कंपनी लिमिटेडचं 120,000 आणि ऋषी कंपनीचं आहे 96,000. या दोघांचा आपण जर आपण कॅपिटलचा जर आपण विचार केला आणि त्याची तुलना जर केली तर कुणाची आर्थिक स्थिती चांगली आहे, 120,000 की 96,000 रुपीजवाल्याचं. तर इथे बघतो आपण की अभिजित कंपनीचं जे शेअर कॅपिटल जे आहे 120,000 आणि ऋषी कंपनीचे जे शेअर्स दिले तुम्हाला 96,000. तर यामध्ये बघतो आपण की अभिजित कंपनी ची जे शेअर्स आहेत हे ऋषी कंपनीपेक्षा जास्त आहेत. तसंच प्रॉफिट अँड लॉस सुद्धा बघितलं आपण तर अभिजित कंपनीला प्रॉफिट जास्त झालेलं आहे 15,600 रुपयाचं, तर ऋषी कंपनीला किती आहे, 2,400 रुपयाचं. तर यावेळी आपण म्हणू शकतो की अभिजित कंपनी ही स्ट्रॉंग कंपनी आहे आणि ऋषी कंपनी ही वीक कंपनी आहे, त्यामुळे ऋषी कंपनी काय होईल, अभिजित कंपनीमध्ये इन्क्लूड होईल. याचा अर्थ अभिजित कंपनी तुमची क्रेता कंपनी असेल आणि ऋषी कंपनी तुमची विक्रेता कंपनी असेल, त्यामुळे अभिजित कंपनी ऋषी कंपनीचं असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करेल. मग आता असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करत असताना त्यांच्यामध्ये कुठला करार झालेला आहे ते तुम्हाला खाली प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. मग इथे बघतो आपण की अभिजित कंपनी ॲब्झॉर्ब्ड ऋषी कंपनी, अभिजित कंपनीमध्ये काय आहे, ऋषी कंपनी ॲब्झॉर्ब्ड होऊन राहिलेला आहे. असेट इन्क्लुडिंग कॅश अँड लायबिलिटीज ऑफ ऋषी कंपनी आर टेकन ओवर ॲट बुक व्हॅल्यू. आणि अभिजित काय करून राहिले आहे, कारण की अभिजित विक्रेता क्रेता कंपनी आहे, त्यामुळे कसं ऋषी कंपनी ही विक्रेता कंपनीचं असेट्स खरेदी करून राहिले आहे. तर ते कसं म्हणतो की असेट्स इन्क्लुडिंग कॅश अँड लायबिलिटीज ऑफ ऋषी कंपनी आर टेकन ओवर ॲट बुक व्हॅल्यू. मग बघतो आपण इथे की ऋषी कंपनीचं जे काय असेट्स दिलेलं आहे आपल्याला, यामध्ये प्लांट दिलेला आहे ऋषी कंपनीचं असेट म्हणून, कॅश बँक बॅलन्स दिला त्याचं 48,960 आणि लायब्रेरीज ऑफ ऋषी कंपनी आर टेकन ऑवर ॲट बुक व्हॅल्यू. मग त्यानंतर बघतो आपण की ऋषी कंपनीचे जे लायब्रेरीज जे आहेत, लायब्रेरीज कुठले आहेत, त्याचे बँक ओवरड्राफ्ट एक्सटर्नल लायब्रेरीज आहे आणि क्रेडिटर्ससुद्धा त्याचं एक्सटर्नल लायब्रेरीज आहे, त्यामुळे कसं की क्रेता कंपनी बँक ओवरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स हे खरेदी करेल. आणि हे खरेदी करत असताना काय म्हटलं, त्यांनी आर टेकन ऑर ॲट बुक व्हॅल्यू ऑर टेकन ऑर आर टेकन ऑर ॲट बुक व्हॅल्यू. त्यामुळे बघतो आपण की ऋषी कंपनीचं असेट्स आणि कॅश आणि लायबिलिटीज जे आहे ते कसं त्यांनी खरेदी केलेलं आहे, ॲट बुक व्हॅल्यूनुसार समोर दिलं आपल्याला. बट द डेप्टर्स आर टू बी कन्सिडर्ड वर्थ रुपीज 39,600. परत बघतो आपण की अभिजित कंपनी काय करत आहे, ऋषी कंपनीचे डेप्टर्स खरेदी करत आहे. ॲक्च्युली बघतो आपण की त्याचं बुक व्हॅल्यू जे होतं ऋषी कंपनीचं डेप्टरचं 72,000 होतं, परंतु त्यांनी कितीला खरेदी करत आहे, करारानुसार द डेप्टर्स आर टू बी कन्सिडर्ड वर्थ रुपीज 39,600. म्हणजे बघतो आपण की ऋषी कंपनीचे जे डेप्टर्स आहे 72,000 रुपीजचं, तेवढ्या बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता ते कितीला खरेदी करत आहे, 39,600 रुपीजला खरेदी करत आहे. आणि हे झालं त्यांचे एग्रीड व्हॅल्यू. त्यांचं करारानुसार काय झालं की ऋषी कंपनीचे डेप्टर्स आहेत ते डेप्टर्स 72,000 रुपीजला ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता त्याची किंमत ठरत आहे किती, 39,600. म्हणजे या किमतीला काय करेल तो डेप्टर्स खरेदी करेल.
त्यानंतर खाली दिलं आपल्याला परचेस कन्सिडरेशन इज टू बी सॅटिस्फाय बाय इश्यू ऑफ शेअर्स ऑफ रुपीज 10 इच फुल्ली पेड ॲट मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 15 पर शेअर्स. आणि त्यानंतर बघतो आपण की त्याचा जे काय मोबदला जे असतो क्रय प्रतिफल असतो ते क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन तो कसं इश्यू करताय. बघतो आपण की त्या कंपनीचे जे इश्यू ऑफ शेअर्स ऑफ रुपीज 10 इच फुल्ली पेड पण त्याचं बघतो आपण की मार्केट व्हॅल्यू किती आहे रुपीज 15 रुपीजप्रमाणे त्यामुळे तो काय करतो मार्केट व्हॅल्यू जी आहे 15 रुपीजप्रमाणे तो काय करतो त्याला परचेस कन्सिडरेशन म्हणून त्याला तो शेअर्स इश्यू करेल. शेअर्स तो इश्यू करेल आणि यावरून आपल्याला काय काढावायचं आहे दिलं म्हटलं त्यांनी की कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ अभिजित कंपनी आफ्टर ॲब्झॉर्प्शन. आणि या दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन त्याचं पी सी किती आहे ते काढावायचं आहे आणि त्यानंतर ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतरचं त्याचं बॅलन्स शीट आपल्याला अभिजित कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला तयार करावायचं आहे. मग बघतो आपण की परचेस कन्सिडरेशन कसं काढतो तर आपण बघतो की परचेस कन्सिडरेशन काढत असताना क्रेता कंपनी जे काही त्यांनी असेट खरेदी केले असेल किंवा लायबिलिटीज खरेदी केले असेल त्याकरिता सूत्र बनतो की असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर तुम्हाला मिळतो नेट असेट्स किंवा नेट वर्थ. आणि हेच का असेल त्याचं मग परचेस कन्सिडरेशन. आणि जेवढे काय अमाऊंट मग आता नेट असेट असेल तेवढं तर तो काय करत आहे ते जे पी सी ठरेल त्याची तेवढी अमाऊंट नेट असेट ॲज ए पी सी ठरेल आणि तेवढी अमाऊंट तो पी सी म्हणून परचेस कन्सिडरेशन म्हणून त्याला तो पे करेल. आणि पे करताना बघतो आपण की तो तीन स्वरूपात पे करू शकतो कॅश शेअर्स आणि डिबेंचर्स. परंतु आपल्याला उदाहरणामध्ये दिला आहे की त्यांनी जे काय त्याचं क्रय प्रतिफल मोबदला जो असेल तो कुठल्या स्वरूपात पे करत आहे शेअरच्या स्वरूपात. बघतो आपण त्या शेअर्स पर शेअर्स 10 रुपीजप्रमाणे पर शेअर्स 10 रुपीजप्रमाणे आहे पण त्याचे आज बघतो आपण की मार्केट व्हॅल्यू किती आहे ते 15 रुपीजप्रमाणे. मग त्या पद्धतीने तो जेवढी काय अमाऊंट त्याचं नेट असेट असेल तेवढा तो शेअर्स तो पे करेल. ठीक आहे. तर यावरून आपल्याला हाऊ टू कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन अँड हाऊ टू प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ अभिजित कंपनी आफ्टर ॲब्झॉर्प्शन तर याचं आपण सोल्युशन बघूया. प्रथम विचारलं आपल्याला की कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. त्यामुळे परचेस कन्सिडरेशन काढत असताना आपण काय करतो असेट टेकन ओवर घेतलेली संपत्ती वजा स्वीकारलेली देयता लेस लायबिलिटीज टेकन ओवर. मग बघतो आपण की या दोन कंपन्यामध्ये अभिजित कंपनी लिमिटेड आणि ऋषी कंपनी लिमिटेड यामध्ये जेव्हा व्यवसायाचा जेव्हा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला त्यामध्ये कुठल्या करारानुसार त्यांनी खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे तर ते आपण लक्षात घेऊया. आणि त्यानंतर क्रेता कंपनी जी अभिजित कंपनी आहे ही कंपनी कुठली असेट त्यांनी कुठल्या किमतीला खरेदी केलेला आहे आणि कुठली लायबिलिटी त्यांनी स्वीकारलेला आहे. मग बघूया सोल्युशन लिहायचं. फर्स्ट आपल्याला काढून घ्यायचं आहे परचेस कन्सिडरेशन. त्यामुळे कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर ऋषी कंपनी. कारण का की ऋषी कंपनीकडून त्यांनी काय केलं आहे असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी केलेल्या आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन त्याचा फॉर्म्युला बनतो असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर. मग बघतो आपण की असेट टेकन ओवर या हेडखाली क्रेता कंपनीने कुठली संपत्ती त्यांनी खरेदी केलेली आहे. उदाहरणामध्ये दिलेलं आपल्याला की त्याचे जे असेट जे आहे असेट्स म्हणजे तो प्लान ते आपल्याला ऋषी कंपनीने दिलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये 25,200 आणि हे खरेदी कसं केलं त्याने ॲट बुक व्हॅल्यूनुसार. त्यामुळे आपण त्याची जी किंमत आहे हे दाखवू आपण प्लांट ॲट बुक व्हॅल्यू 25,200. त्यानंतर त्याने डेप्टर्स खरेदी केलेला आहे. ॲक्च्युली बघतो आपण की ऋषी कंपनीचे जे बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये डेप्टर्स जे आहे डेप्टर्सची अमाऊंट किती आहे 72,000 हे झालं त्याचं बुक व्हॅल्यू. परंतु बघतो की क्रेता कंपनी ॲट ए बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता त्याची ॲग्रीड व्हॅल्यूनुसार त्यांनी खरेदी केला आहे. आणि किंमत किती ठरली दोघांची डेप्टरची 39,600.
त्यांचा करार झाला, त्यानुसार त्याची किंमत ठरली. त्यामुळे क्रेता कंपनी काय करेल, डेप्टर्स 39,600 तो खरेदी करेल आणि हे ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता त्याची ॲग्रीड व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे बघतो आपण की बॅलन्स शीटमध्ये जे 72,000 तुम्हाला दिलेलं आहे तर ते बुक व्हॅल्यूनुसार न घेता ज्या किमतीला त्यांनी खरेदी केलं ती किंमत इथे दर्शवायची आहे. त्यानंतर आहे बँक. बँक बघतो आपण की बँकसुद्धा त्यांनी ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी केलेला आहे आणि बँक बॅलन्स होतं ऋषी कंपनीचं 48,960. असं बघतो आपण की असेट टेकओव्हरमध्ये प्लांट, डेप्टर्स आणि बँक एवढं असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे. या तिन्ही असेटची आपण जी बेरीज जर केलं तर टोटल बेरीज येतो 1,13,760. हे झालं टोटल असेट टेकओव्हर. त्यामुळे 1,13,760 रुपयाचं एकूण त्यांनी काय केलं, संपत्ती त्यांनी खरेदी केलेलं आहे. त्यामधून आपण काय करू, बाह्य देयता जी आहे त्याचं ते आपण मायनस करूया. मग बघूया की क्रेता कंपनीने कुठली लायबिलिटीज त्यांनी, एक्सटर्नल लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलेली आहे ऋषी कंपनीचं. तर बघतो आपण की बँक ओवर ड्राफ्ट आहे, कारण की बघतो की ऋषी कंपनीचं हे बाह्य देत आहे. त्यानंतर क्रेडिटर्ससुद्धा त्याचं बाह्य देत आहे. त्यामुळे क्रेता कंपनी काय करत आहे की ऋषी कंपनीचं बँक ओवर ड्राफ्ट आणि क्रेडिटर्स हे दोन आयटम्स काय करतो तो स्वीकारत आहे. त्यामुळे आपण लेस लायबिलिटीज टेकन ओवर या हेडखाली लायबिलिटीज कुठले, तर बँक ओवर ड्राफ्ट आणि त्यांनी ते कसं स्वीकारलेलं आहे, ॲट बुक व्हॅल्यूनुसार. ॲट बुक व्हॅल्यूनुसार त्यामुळे काय करू आपण की ॲट बुक व्हॅल्यूनुसार ते आपण दर्शवू. त्यामुळे बघूया आपण की बँक ओवर ड्राफ्ट आहे तुमचं 12,000 12,000 आणि क्रेडिटर्स आहे 35,760. असं टोटल लायबिलिटीज जे आहे 47,760. त्यामुळे आपण बँक ओवर ड्राफ्ट आणि क्रेडिट्स आहे दोघांची बेरीज केली, ते बेरीज आहे 47,760. एवढं टोटल काय झालं त्याचं, टोटल लायबिलिटीज टेकन ओवर. मग काय दिसतं आपल्याला यावरून, आपल्याला इथे की 1,13,760 रुपयाचं त्यांनी काय केलं, एकूण संपत्ती त्यांनी खरेदी केलेली आहे आणि 47,760 रुपयाचे त्यांनी लायबिलिटी स्वीकारलेली आहे किंवा खरेदी केलेली आहे. पी सी काढताना आपण काय करतो, असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर. त्यामुळे आपण टोटल असेट टेकन ओवरमधून टोटल लायबिलिटीज टेकन ओवर आपण काय करू, मायनस करू. त्यामुळे आपण 1,13,760 47,760 रुपये आपण मायनस करू, आपल्याला मिळतो मायनस केल्यानंतर 66,000 रुपीज. आणि हे 66,000 रुपीज का असेल, त्याचं नेट असेट असेल. आणि हेच नेट असेट का असेल, त्याचं परचेस कन्सिडरेशन. आणि मग बघतो आपण की त्यांनी काय म्हटलं की उदाहरणामध्ये की परचेस कन्सिडरेशन तो काय करत आहे की शेअरच्या स्वरूपात तो त्याला पे करत आहे. बघतो की पर शेअर त्याचं 10 रुपीजप्रमाणे आहे, परंतु त्याचा आज बघतो मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आहे ते शेअरची किती, 15 रुपीजप्रमाणे तो पे करत आहे. आणि याकरिता दोघांमध्ये करार झालेला आहे आणि तसं क्रेता विक्रेता कंपनीला ते समाधानकारक आहे की चालेल म्हणलं त्यांनी की मला शेअर्स मिळाले तरी चालेल. त्यामुळे बघतो आपण की नेट असेट जे आहे त्याचं 66,000 रुपीजचं, तेवढंच त्याचं परचेस कन्सेशन म्हणजेच क्रय प्रतिफल असेल आणि तेवढं तो क्रय प्रतिफल शेअरच्या स्वरूपात त्याला तो पे करत आहे. त्यामुळे बघूया की नेट असेट ॲज अ परचेस कन्सिडरेशन इज टू बी सॅटिस्फाईड बाय 4,400 शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड ॲट मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹15 पर शेअर्स. तर इथे बघतो आपण की जो का शेअर्स तो इश्यू करून राहिलेला आहे, तर तो पर शेअर्स बघतो आपण त्याचं की 10 रुपीजप्रमाणे आहे, पण त्याचं मार्केट प्राईस जे बघतो आपण आज ते किती आहे, 15 रुपीजप्रमाणे. त्यामुळे नेट असेट ॲज ए पी सी त्याचं परचेस कन्सिडरेशन असेल, त्यामुळे 66,000 रुपीजचं तो का करेल, त्याला शेअर्स तो इश्यू करेल. मग बघतो आपण की तो 15 रुपयेप्रमाणे पर शेअरप्रमाणे जर आपण 66,000 आपण 15 जर भाग दिलं तर नंबर ऑफ शेअर्स आपल्याला मिळतील आणि ते नंबर ऑफ शेअर्स किती, 4,400 शेअर्स. तो त्याला पी सी म्हणून त्याला तो इश्यू करेल.
आणि 4,400 × 15 केलं तर तुम्हाला त्याची जर गुणाकार येईल तुम्हाला 66,000 अशा पद्धतीने बघतो आपण की त्याचं परचेस कन्सिडरेशन. इथे बघतो आपण की असेट टेकन ओवर क्रेता कंपनीने जी काय घेतलेली संपत्ती असेल त्यामधून क्रेता कंपनीने स्वीकारलेली किंवा घेतलेली लायबिलिटीज आहे ते आपण मायनस केलं, यावरून आपल्याला मिळतो नेट असेट्स. आणि हे नेट असेट्स का असेल त्याचं परचेस कन्सिडरेशन. आणि तेवढं परचेस कन्सिडरेशन तो काय करेल शेअरच्या स्वरूपात तो त्याला पे करत आहे. मग त्याचं नंबर ऑफ शेअर जर काढू आपण तर काय कसं की 66,000 रुपये त्याचा नेट असेट्स आहे. 66,000 आपण जर 15 per share जे बघतो की मार्केट व्हॅल्यू आहे त्याचं 15 जर त्याला भाग दिला आपण तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स म्हणजे असे 4,400 असं तो शेअर्स तो काय करेल तो विक्रेता कंपनीला तो इश्यू करेल. त्याचं असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करण्याच्या मोबदल्यामध्ये येतो. 4,400 शेअर्स त्याला तो इश्यू करेल आणि त्याची किंमत बघतो आपण 66,000 रुपये येतो. त्यानंतर दुसरं विचारलं होतं आपल्याला प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ अभिजित कंपनी आफ्टर ॲब्झॉर्प्शन. अभिजित कंपनी तुमची क्रेता कंपनी आहे, त्यानंतर अभिजित कंपनी तुम्हाला सविलियन झाल्यानंतर त्याचं बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. तर इथे बघतो आपण की अभिजित कंपनी ही नव्याने स्थापन झालेली कंपनी नाही, कारण की ती बघतो आपण कुठे ॲब्झॉर्प्शनमध्ये बघतो, सॉरी अमलगमेशनमध्ये बघतो आपण की नव्याने जी स्थापन झालेली कंपनी असते ती क्रेता कंपनी असते. परंतु बघतो आपण ॲब्झॉर्प्शनमध्ये काय असते की जी स्ट्रॉंग कंपनी असते ती क्रेता कंपनी असते. त्यामुळे बघतो आपण की ॲब्झॉर्प्शनमध्ये जी क्रेता कंपनी असते ती आधीपासूनच काय असते अस्तित्वात असते, त्यामुळे त्या कंपनीचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं असते. म्हणजेच त्या कंपनीचं काही असेट असेल आणि काही लायबिलिटीज असेल. आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे की अभिजित कंपनीचं आपल्याला लायबिलिटीज दिलेलं आहे आणि त्याचं असेटसुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं अभिजित कंपनीचं जेव्हा आपण ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करू त्यावेळेस त्याचं बॅलन्स शीट जसं तसं राहील. त्याच्यामध्ये परत काय करू आपण की त्यांनी जेवढं काही त्यांनी असेट्स खरेदी केलं असेल किंवा जेवढं काही त्यांनी लायबिलिटीज स्वीकारलं असेल तेवढं असेट्स आणि लायबिलिटीज त्याच्यामध्ये आपण काय करू इन्क्लूड करू, त्या अमाऊंटमध्ये आपण इन्क्लूड करू. ठीक आहे, तर त्यानंतर आपण बघूया बॅलन्स शीट ऑफ अभिजित कंपनी. स्क्रीन दिसतोय हां. त्यानंतर बघूया आपण दुसरं विचारलं होतं आपल्याला की अभिजित कंपनीच्या कंपनीचं सर्वेलन झाल्यानंतरचं त्याचं बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीट ऑफ अभिजित कंपनी ॲज ऑन जे आपल्याला डेट दिली आहे ती डेट लिहायचं 31 March 2020. त्यानंतर बॅलन्स शीट म्हटलं त्याचा प्रोफॉर्मा आपल्याला माहीत असायला पाहिजे. प्रोफॉर्मा आहे त्याचं लायबिलिटीज अमाऊंट असेट्स अमाऊंट. प्रोफॉर्मा तयार करून घ्यायचं, नाव द्यायचं लायबिलिटीज रुपीज असेट्स रुपीज. मग त्यानंतर बघूया आपण अभिजित कंपनीचा लायबिलिटी साईडला इश्यूड अँड पेड अप कॅपिटल. मग बघतो आपण इथे की अभिजित कंपनीचं इश्यूड अँड पेड अप कॅपिटल किती आहे. तर बघतो आपण की अभिजित कंपनीचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे, त्या बॅलन्स शीटमध्ये अभिजित कंपनीचं जे शेअर कॅपिटल आहे ते आहे 1,20,000 रुपीजचं. परत त्यांनी ऋषी कंपनीकडून त्यांनी असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केलं, त्याकरता त्यांनी 4,400 शेअर्स त्यांनी इश्यू केलेलं आहे. त्याची किंमत बघतो आपण की 15 रुपयेपर्यंत त्यांनी इश्यू केलेलं आहे. म्हणजे 4,400 × 15 असं टोटल अमाऊंट होतो 66,000 रुपीज. त्यामुळे आपण करूया इथे की इश्यूड अँड पेड अप कॅपिटलमध्ये अभिजित कंपनीचं जे कॅपिटल होतं ते 1,20,000 प्लस अभिजितनं परत इश्यू केलेलं शेअर्स जे आहेत त्याची अमाऊंट आहे 66,000. असं दोघांची जर बेरीज केलं तर 1,86,000 असं त्याचं काय होईल इश्यूड अँड पेड अप कॅपिटल. ठीक आहे, कारण की त्याने बघतो आपण की पी सीच्या स्वरूपात त्यांनी टोटल काय केलं आहे की
जे काय त्याचं क्रय प्रतिफल होता, मोबदला जो होता, तो पूर्ण शेअरच्या स्वरूपात त्यांनी इश्यू केलेला आहे. त्यामुळे तेवढी पूर्ण अमाऊंट 66,000 रुपये 66,000 रुपयाचे त्यांनी काय केलं, शेअर्स त्यांनी इश्यू केलेले आहे. त्यामुळे आपण इश्यूड अँड पेड अप कॅपिटलमध्ये अभिजित कंपनीचं बॅलन्स शीटमध्ये होतं 1,20,000 प्लस त्यांनी इश्यू केलेलं आहे 66,000चं शेअर्स, असं टोटल त्याचं इश्यूड अँड पेड अप कॅपिटल होणार 1,86,000. न त्यानंतर परत बघतो आपण की बँक ओवरड्राफ्ट. आता ॲक्च्युली बघतो आपण की अभिजित कंपनीचं बँक ओवरड्राफ्ट नव्हतं बॅलन्स शीटमध्ये, परंतु त्यांनी काय ऋषी कंपनीकडून त्याचे लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्यामध्ये बघतो आपण की बँक ओवरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स, म्हणजेच ऋषी कंपनीचं बँक ओवरड्राफ्ट आणि ऋषी कंपनीचे क्रेडिटर्स त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आपण ते अभिजित कंपनीचं जेव्हा बॅलन्स शीट आपण नव्याने तयार करू तर त्यामध्ये आपण ते ॲड करू. मग बँक ओवरड्राफ्ट किती रुपयाचं होतं, ते 12,000 रुपयाचं, त्यामुळे आपण बँक ओवरड्राफ्ट 12,000 दाखवू. क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्स बघतो आपण की ऑलरेडी अभिजित कंपनीचं बॅलन्स शीटमध्ये क्रेडिटर्स होतं. त्यानंतर परत त्यांनी काय केलं आहे की ऋषी कंपनीचं क्रेडिटर्स त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे अभिजित कंपनीचं क्रेडिटर्सची अमाऊंट प्लस ऋषी कंपनीकडून जी काय जेवढी काय अमाऊंटची त्यांनी क्रेडिटर्स स्वीकारलं ती त्याच्यामध्ये आपण प्लस करून दाखवू. त्यामुळे ते होणार की क्रेडिटर्स बघतो आपण की अभिजित कंपनी लिमिटचं होतं 36,000 आणि ऋषी कंपनीचं होतं 35,760 रुपये. त्यामुळे अभिजित कंपनीचं ऑलरेडी क्रेडिट्स होतं 36,000चं, त्यामध्ये आपण प्लस करू 35,760 रुपये. याची बेरीज होणार 71,760, म्हणजे टोटल क्रेडिट्स झाला आता 71,760. त्यानंतर अभिजित कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर बघतो बॅलन्स शीटमध्ये आपण परत की अभिजित कंपनीचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होतं ते होतं 15,600. इथे आपण ऋषी कंपनीचं जे प्रॉफिट आहे 4,200 हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲड करणार नाही, कारण की बघतो आपण इथे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण 15,600 दाखवलेलं आहे आणि हे 15,600 कुणाचं, अभिजित कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. परंतु बघतो आपण इथे की ऋषी कंपनीचं तुम्हाला लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,400 रुपये दिलेलं आहे, तर ते आपण इथे यामध्ये ॲड का करत नाही. जसं आपण क्रेडिटर्स बघितलं आपण, ऐक नाही की ऋषी अभिजित कंपनीचं क्रेडिटर्स प्लस ऋषी कंपनीचं क्रेडिटर्स असं आपण प्लस करून आपण 71,760 रुपये आपण दाखवलं. या पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे की ते बघतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अभिजित कंपनीचं 15,600 दिलेलं आहे आणि ऋषी कंपनीचं 2,400 दिलेलं आहे, तर हे आपण दोघांचं अमाऊंट आपण प्लस करून का दाखवत नाही, कारण बघतो आपण की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे असते ते ही कंपनी कसं ते दुसऱ्याला विकू शकत नाही, त्याच्यावरती त्या कंपनीचे जे भागधारक असतात त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे ते कसं की ऋषी कंपनी जी आहे की त्याचं जे काय प्रॉफिट झालेलं 2,400 रुपये तर तेवढा तो का करेल की क्रेता कंपनी तो विकू शकणार नाही, कारण की त्या प्रॉफिटवरती कोणाचा अधिकार असतो, ऋषी कंपनीचे भागधारकांचा असतो, शेअर होल्डरचा अधिकार असतो, त्यामुळे तो विकू शकत नाही. त्यामुळे आपण इथे फक्त अभिजित कंपनीचेच का करू, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 15,600 दाखवू, ऋषी कंपनीचं याच्यामध्ये ॲड करणार नाही, कारण की ऋषी कंपनी आपला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे प्रॉफिट झालेला आहे तो क्रेता कंपनीला विकू शकत नाही, कारण की त्याच्यावरती त्या कंपनीचे शेअर होल्डर्स त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे जेव्हा तो आपला व्यवसाय बंद करेल त्यावेळेस का करेल, जेवढा काय त्याला प्रॉफिट झालेला असेल 2,400 रुपयाचं, 2,400 रुपये काय करतो, आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. ठीक आहे, हे झालं त्याचं लायबिलिटीज. त्यानंतर असेट साईडला बघूया. पहिलं जे असेटचा प्लांट, तर इथे बघतो आपण की प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेलं आहे अभिजित आणि ऋषीचं, तर प्लांट बघतो आपण की अभिजित कंपनीचे दिलेलं तुम्हाला 36,000 आणि ऋषी कंपनीचे दिले आपल्याला 25,200. अभिजित कंपनीने ऋषी कंपनीचं असेट त्यांनी खरेदी केलेला आहे आणि हे कसं खरेदी केलं आहे, ॲट बुक व्हॅल्यूनुसार. त्यामुळे आपण काय करू की अभिजित कंपनीचं जे काय त्याचं प्लांट होतं 36,000 ते जसं तसं ठेवू आपण, त्याच्यामध्ये परत त्यांनी प्लांट खरेदी केलं 25,200 रुपयाचं, त्यामुळे आपण तेवढी अमाऊंट त्याच्यामध्ये प्लस करू. त्यामुळे आपण प्लांट दाखवू आपण 61,200. तर 61,200 कसं आलं, अभिजित कंपनीचा प्लांट प्लस
ऋषी कंपनीचं जे प्लांट तुम्हाला दिलेलं आहे 25,200 ते आपण प्लस केलं आणि टोटल अमाऊंट दाखवला आपण 61,200. तसंच डेप्टर्स डेप्टर्स बघतो आपण की अभिजित कंपनीचे किती आहे, तर अभिजित कंपनीचे डेप्टर्स आहे 60,100 आणि ऋषी कंपनीचे किती आले 72,000. परंतु लक्षात घ्यायचं की प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे तुम्हाला त्यांच्या करारामध्ये, की ऋषी कंपनीचे जे डेप्टर्स आहे 72,000 रुपीजचं हे क्रेता कंपनी ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता त्याची ॲग्रीड व्हॅल्यूनुसार खरेदी केलेलं आहे. मग ॲग्रीड व्हॅल्यूनुसार त्यांनी खरेदी केलं तर कितीला खरेदी केलं ते 39,600 39,600. त्यामुळे क्रेता कंपनी ज्या किमतीने त्यांनी खरेदी केलं तेवढी किंमत त्याच्यामध्ये आपण ॲड करू. मग त्यामुळे काय होणार डेप्टर्स अभिजितचं होतं ऑलरेडी सुरुवातीचं 60,100 प्लस त्यांनी डेप्टर्स कितीला खरेदी केला आहे ऋषीकडून 39,600 म्हणजे 60,100 प्लस 39,600 असं आपण बेरीज करू आणि ते आपण आउटरला दाखवू आणि त्याची बेरीज येतो 99,700. हे झालं डेप्टर्स. त्यानंतर बँक बघतो आपण की त्यांनी ॲट बुक व्हॅल्यूनुसार, तर बँक बघतो आपण इथे की बँक बॅलन्स जे अभिजित कंपनीचा आहे 75,500 आणि ऋषी कंपनीचं आहे 48,960. असं दोघांची जर बेरीज केली आपण तर ते आहे 1,24,460. सर्व पदं झालेले आहेत. त्यानंतर बघतो आपण की लायबिलिटी साईडची बेरीज आणि असेट साईडची बेरीज करून घेऊ. दोन्ही साईडची बेरीज सारखी यायला पाहिजे. बघतो आपण इथे की लायबिलिटी साईडची बेरीज जी आहे 2,85,360 आणि असेट साईडची बेरीज आहे 2,85,360. तर अशा पद्धतीने आपण जी क्रेता कंपनी आहे अभिजित कंपनी याचं सविलन झाल्यानंतर त्याचा बॅलन्स शीट आपण तयार केलेला आहे. तर जेव्हा बघतो आपण की ॲब्झॉर्प्शनमध्ये जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळेस जी काही क्रेता कंपनी असेल ती आधीपासून अस्तित्वात असतो, त्यामुळे त्याचा बॅलन्स शीट असतो, त्याचा लायबिलिटीज असतो काही आणि काही असेट असेल, तर ते असेट्स आणि लायबिलिटीज जसंच तसं बॅलन्स शीटमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर क्रेता कंपनी परत जर काही असेट्स खरेदी करत असेल आणि काही लायबिलिटीज जर स्वीकारत असेल तर तेवढं असेट्स ज्या किमतीला त्यांनी खरेदी केलं आणि ज्या किमतीला त्यांनी लायबिलिटीज स्वीकारलं असेल तेवढी असेट्स आणि लायबिलिटीज त्यामध्ये प्लस करून दाखवायचं आहे आणि त्यानंतर त्याचं दोन्ही साईडची बेरीज करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडची बेरीज जुळायला पाहिजे, तरच आपलं बॅलन्स शीट ही अचूक आहे असं आपण समजू शकतो.